नमस्कार मित्रांनो, अभिनेते अक्षय केळकर हे मराठी आणि हिंदी मालिका व चित्रपट विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. अक्षय केळकर यांनी बिग बॉस मराठीच्या 14 पर्वात सहभाग घेतला आणि या पर्वाचे विजेतेपद पटकावले होते. अक्षय केळकर यांचा जन्म 16 मार्च 1993 साली ठाणे महाराष्ट्र येथे झालेला. त्यांच्या वडिलांचे नाव जयेंद्र केळकर असून ते ऑटोरिक्षा चालक आहेत. अक्षय यांनी त्यांचं शिक्षण वरळी येथील LS रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून पूर्ण केले. त्यांनी 2013 साली स्टार प्रवा वाहिनीवरील बेदुने 10 या मालिकेतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक मालिका, चित्रपट व लघुपटात काम केले. त्यांनी आम्ही दोघी, भाकरवाडी, कमल, वागळे की दुनिया, नई पिढी नए किस्से या मालिकांमध्ये सहभाग घेतला. मित्रांनो, हे झालं अभिनेते अक्षय केळकर यांच्या अभिनय कारकिर्दीबद्दल. चला जाणून घेऊया त्यांच्या खऱ्या कुटुंबाबद्दल. मित्रांनो, आपण अक्षय केळकर यांच्या पत्नींना पाहिलं का? चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर मराठी चंदेरी टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बऱ्याच वेळा अक्षय केळकर व समृद्धी केळकर हे दोघं पती पत्नी असल्याच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. पण मित्रांनो, अभिनेते अक्षय केळकर ये आणि समृद्धी केळकर हे पती पत्नी किंवा बहीण भाऊ नसून ते फक्त एक चांगले मित्र आहेत. अक्षय केळकर यांच्या खऱ्या पत्नीचे नाव रमा आहे. तेव्हा मित्रांनो, आपल्याला अभिनेते अक्षय केळकर यांच्या पत्नीची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंदेरी टीव्ही या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. जय महाराष्ट्र.